इथं लॉज पाहण्यात येत आहेत. चंतनू येतो का? सर्व संघाचे कर्णधार आता काय सांगणार नाही. मात्र कुटुंबीय त्यांचा कॅप्टन बंडे आहे. शांतात मटे नोव्हेंबर मध्ये पहिल्यांदाच अशी स्पर्धा असेल. दुसऱ्यांदा खरं म्हणजे आपलं खरं म्हणजे आपलं गावी चालू करतं, कारण IPL देखील आपण करावे. प्रीमियर लीग पहिल्यांदा आपण चालू, त्याच्यानंतर जर लोन जे नोव्हेंबर मध्ये पसरलं तर कुलदैवत देखील हा अतिशय. पुढच्या वर्षी दोन दिवस स्पर्धा ठेवत अंमल पहिला अभ्यास करा, स्टडी करा. आपल्या गावात कुटुंब किती आहेत? 19. म्हणजे दोन दिवस लागतील त्याला आरामशीर याच्याशिवाय. आणि स्पर्धा जरा लवकर ठेवा जरा, नाही ही योग्य वेळ आहे, कारण जेजुळ्या जाण्याची देखील ही वेळ असते. जत्रा तोंडावर आहे. होळी स्पेशल, होळी स्पेशल आणि रंग धुलवड कुळदेव चषक 2017. शंतनू कडू आणि स्पर्धेचा मेन आयोजक वन मॅन शो त्याच्यासाठी तर बाहुबली मिस्टर निलेश म्हात्रे. तालेवाजव जरा निलेश म्हात्रे. सहकारी समजा आहेच, परंतु जी संकल्पना मांडते त्याला महत्व आहे. दीपा पाटलांनी 12.5% मिळून दिले, त्यांचं नाव मोठं आहे. तुम्ही किती आता उड्या मारा मोर्चामध्ये. कंचन तांडेल, आता सामना कोणाच आहे? तांडेल कुटुंब, शशिकांत तांडेल कॅप्टन, निशिकांत तांडे आणि भोईर कुटुंब, मिलिंद भोईर. काय झालं जरा आवाज करत जर काय? पहिलाच सामना खेळवला जाईल दुसऱ्या फेरीतील, तो म्हणजे कडू कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय भाई सर विरुद्ध शांतनू कडू. अमित कडू तुला कसं काय बाहेर ठेवलं? 12वा प्लेयर. आपली कमजोरी बरोबर. याचा जो संघ विजयी त्यांना बाय मिळालेले आहे, अभिनंदन. न खेळता पहिलाच संघ. आणि मॅनो देवाची विपुट ठेवा. हे बघ ना जालिम भगत, भाग्य भगत आवंतर चंडू. नाही ना हळद मागव नंतर. जो कोणी संघ विजय कर हळदीला म्हणजे महत्व आहे. हळद म्हणजे तर खोबऱ्याच्या वाट्या पण वाटा. दरम्यान पहिला चेंडू अवंतर, पहिला एक्स्ट्राच बघूया. अवर व्हाईटचा इशारा, तब्बल 3 व्हाईट. तांडेल कुटुंबीय, निशिकांत तांडे आणि भोईर कुटुंब, मिलिंद भोईर, असा हा सामना बघूया. सामना किती षटकांचा आहे? 3 षटकांचा. फक्त ओनली 3 ओव्हर्स, कारण तब्बल 19 कुलदैवत आपले देवारी गावात आहेत. 17 संघाने सहभाग नोंदवले. आमचं कुटुंब बाहेर राहिलंय, कारण आम्हाला माहित नव्हतं. मी काल बडोद्याला गेलो तर मला माहिती नव्हतं की अशा स्पर्धा आहेत. स्पर्धेमध्ये नाव नक्की टाकलं असतं, कारण नाही ना पैसे तुम्ही करा ना 100-100 रुपये, नाही देत काय. त्याच्यानंतर होणारा सामना दुसऱ्या गटातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळला जाईल, तो कडू कुटुंबीय विरुद्ध पाटील कुटुंबीय. भाई सर कुंदन पाटील विरुद्ध शंतनू कडू. आणि पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 5 वर. बिनबाद 5 5 आनंद, 5 व्हाईट लगातार. अजून एक आला तर षटकार. व्हाईटची हट तब्बल 6 सलग. शंतनू कडू आणि निशिकांत तांडेल, असा हा सामना असेल. बघूया युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण तब्बल 198 देशामध्ये या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट. मिलिंद भोईर, निशिकांत तांडेल, असे 2 मातब्बर संघ बघूया. भगत कोण आहे त्याच्या ते 2? खरं भगत खेळायला पाहिजे. शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट थर्ड मॅन. आणि हा चेंडू पुन्हा एकदा एक धाव मिळते बघूया. संघाची धाव संख्या 6 वर.
अवांतर प्लस वन दोन धावे संघा धाव संख्या सात वर निलेश मात्रे यांची संकल्पना बघूया अतिशय चांगली आहे बघूया चांगला कुटुंब कारण संपूर्ण कुटुंब एकत्र येतात म्हणजे अख्या गावातील सात धावा सात आणि षटक चेंज केले गोळी गोलंदाज आणि स्पर्धे ठेवण्याअगोदर कमीत कमी एक महिना तरी प्रॅक्टिस करत चला जेणेकरून थोडस वार्म अप होईल आणि ट्रॉफी दिले चांगले आहेत बघूया या स्पर्धेसाठी कृपया कल्पेश कडू आणि भाई सर कुंदन पाटील दोन्ही संघाचे कॅप्टन पाटील कुटुंब आणि कडू कुटुंब आणि हा शॉर्ट पिच चेंडू बघूया पुल करतोय बघूया चेंडू गेलाय मिडविकेटच्या दिशेने पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघूया एक धाव मिळते संघाची धाव संख्या मुसन्नीमध्ये धाव संख्या आठवर बिन बाद आठ एट फनन संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्गवर अतिशय चांगलं आयोजन बघूया कुलदैव चषक 2017 राईट आर्म डाऊन द विकेट आणि ह्याच्या ओवर पिच चेंडू म्हणून अप्रतिम आपला बघूया चेंडू गेला लॉंग आपला हा ट्रॅव्हल होतो संघाची धाव संख्या चार निवडली संघाची धाव संख्या एक चांगला फटका दमदार फटका धाव संख्या 12 वर पहिला चौकार राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा पुन्हा एकदा चेंडू गेला बघूया डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि हा पुन्हा एकदा सलग दुसरा चौकार एक ऑफ ड्राईव्ह एक कव्हर ड्राईव्ह संघाची धाव संख्या 16 वर 16 जय मल्हार एलकोट एलकोट जय मल्हार आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह हा चौका येस मॅग्निफिसेंट स्ट्रोक ओव्हर द लॉन्ग आर्म संघाची धाव संख्या 20 वर सलग 3 चौकार पहिल्यांदा 6 व्हाईट फेकली होती अवांतर दिल्या होत्या आणि हा मुलगा चेंडू बघूया हवेमध्ये बघूया मिड ऑफ ला एक लॉलीपॉप झेल होता बघूया आणि झेल सुटतोय संघाची धाव संख्या 21 21 धरम भोईर आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम बॉल शॉट चौकार जबरदस्त टायमिंग ग्लोरियस शॉट पिच चेंडू अक्कू डब्याला बॅकफुटला गेला चेंडू लॉफ्ट केला डीप मिडवे डीजे डीजे
आणि पहिल्या षटकात धावसंख्या 27 फॉर रन आफ्टर 6 बॉल. संघाचा दुसरा गोलंदाज वैकी पहिल्या संघाच्या वतीने दुसरा षटक घेऊन जयेश आणि आदेश चला गेम जरा स्पीड अप करा प्लीज. कपिल भोईर संघाचा दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन बॉलिंग मार्ग तयार. बघूया 6 चेंडू 27 धावा 27 फॉर रन आफ्टर 6 बॉल. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त फटका. येस चेंडू लॉफ्ट गेला होता चेंडू आणि हा षटकार. चेंडू गेला ड्रिप बॅकवर्स केलीच्या डोक्यावरून अप्रतिम फटका. जबरदस्त टायमिंग संघाची धाव संख्या 33 33 पहिल्या षटकार डावामधील. कपिल तयार टू जयेश आणि हा बोलता शॉट पे चेंडू. बघूया टायमिंग थोडस जमतने. बघूया चेंडू गेलाय स्क्वेलीच्या टॅबोमध्ये. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 34 वर. दुसरे षटक प्रगती बदार तांडेर कुटुंब आणि भोईर कुटुंब असा हा विद्यमान सामना. बघूया मागच्या सामन्याचा हिरो होता हरदेव तांडेल. चांगला परफॉर्मन्स चांगलं एक्झिबिशन चांगलं प्रदर्शन केलं होतं बघूया आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. बघूया याच्यानंतर दुसऱ्या गटातील पहिला सामना आणि हा पुन्हा चेंडू फसा चेंडू. बघूया बिमल टाकण्याचा प्रयत्न पुन्हा त्या चेंडू फनपुट आला ड्राईव्ह केला. बघूया आपला टीम फटका. बघूया चेंडू गेला व्हाईटिश मिडवे केला. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 35 बिनबाद 35. तांडेल कुटुंबियांचा हा जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक. आणि हा पुन्हा एकदा शॉट पे चेंडू अकूट टप्प्याचा. बघूया बॅकवूडला गेला अप्रतिम फटका. चांगलं शत्ररक्षण. बघूया 2 धाव मिळते संघाची धाव संख्या 37 37. सुसर जोडी भन्नाट जोडी बघूया बिनीची जोडी मैदानामध्ये तैनात. जयेश तांडेल आदेश तांडेल तांडेल कुटुंबियाची ही जबरदस्त दर्जेदार जोडी मैदानामध्ये तैनात. बघूया संघाचा दुसरा गोलंदाज कपिल होईल तयार. राईट आर्म होत विकेट मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. आणि हा अप्रतिम चेंडू. बघूया फ्रंटफुटला आला होता. एक चांगला निर्णय बघूया पंचांचा निर्णय. बघूया इष्टीचे चापील केलं होतं पंचाने धुडकावून लावलं. बघूया चेंडू थोडासा फ्लाईट झाला होता. अकरावी लाईन खेळण्याचा प्रयत्न सपशेल अपयश होते. बघूया एक धाव संघाची धाव संख्या 37 37. बिलबास 37 आणि हा पुन्हा चेंडू भिरकावून दिला. बघूया चेंडू हवेमध्ये अतिशय चांगला झेल. बघूया डीप मिडवे गेला आणि पहिला फलंदाज बाद पहिला गडी गाडत जयेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. जयेश तांडेल शेवटचा गोलंदाज असेल. बघूया भोईर कुटुंबियाच्या वतीनं येतील भोईर कृपया नाणे बी गोईर. बघूया दुसऱ्या गटातील पहिला सामना दुसऱ्या फेरीतील द फर्स्ट मॅच. पाटील कुटुंब आणि कडू कुटुंब कल्पेश कडू आणि चेतन पाटील. धावसंख्या 39. आदेश तांडेल
जबरदस्त फलंदाज टाइमिंग जबरदस्त है संघा धाव संख्या एक बाद एक चालीस 41 फॉर द लॉस ऑफ वन विकेट एक बार 42 दमदार शुरुआत तांडेल कुटुंबियाचे कैप्टन द लीडर ऑफ दिस टीम इज मिस्टर निशिकांत तांडेल इतिन भोई तैयार मीडियम पेसर राइट आर्म होते के फिरकी पट्टू आणि हा पुन्हा एकदा दमदार फटका बघूया आणि हा चौका एक धाव वाजित मारामार तिथे तीन धाव एक्स्ट्रा मिळते संघाची धाव संख्या झाली 46 नाणेफेकी होते कर कुटुंबीय पाटील कुटुंबीय यांच्या दरम्यान कर्णधार कल्पेश कडू आणि चेतन पाटील चला दोन्ही संघाचे कॅप्टन देवदास तांडेल यांच्या शुभ हस्ते नाणेफेक बघूया मिस्टर देवदास तांडेल यांच्या हस्ते नाणेफेकी होणार आहे त्यावेळी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे देवदास तांडेल याच याच या गावातल्या गावात आहे कुटुंबियांचे या या व या गावातल्या गावात आहे मिस्टर अशोक पाटील तुम्ही या मग अशोक पाटील शिव शंभर शिव कृपा डेकोरेटर से प्रोप्रायटर मिस्टर अशोक पाटील धाव संख्या 49 49 आणि 50 धावांचं टार्गेट पाटील आपला या कुटुंबाच्या स्पर्धेत सहभाग नेत्यामध्ये खरोखर अतिशय वैषम्य वाटते मला माहीत नव्हतं तर आपल्याकडे या स्पर्धेविषयी स्पर्धा पुढच्या वर्षी अजून भव्य होईल तर आपल्याकडे स्पर्धेविषयी ह्या स्पर्धेचं मला काहीच माहीत नव्हतं त्याच्या म्हणलं मी नक्कीच स्पर्धा भरली असती मला कोणीच सांगितलं नाही की स्पर्धा आहे माझा सगळीकडे फोन नंबर पूर्ण गावामध्ये आहे तरी कोणी पण फोन पण नाही केला मला 4000 रुपये भरायला काय मला एकट्याला हे नसतं कमी नसते धन्यवाद अशोक पाटील मला वाटतं अशोक पाटीलला उत्तर देतो थोडंसं मी या गावात 19 कुटुंब आहे 19 कुटुंब आहे एका दिवसात स्पर्धा होणे अशक्य होतं त्याने आम्ही आमच्या आयोजकांनी ठरवलं होतं स्वतःहून आमच्याकडे यावं आम्ही त्यांना फोन करणार नाही नाही बरोबर आहे निलेश मध्ये आपली भूमिका योग्य कारण स्वतःहून कारण स्वतःनी एंट्री टाकायला पाहिजे समजायचं की आपल्या गावची स्पर्धा आहे म्हणजे आणि कुटुंबाची स्पर्धा आहे ते वरती पाहिजे
पंचांचा नो बॉलचा इशारा आणि हा षटकार षटकार नो बॉल नाही ना नाही नाही सॉरी साधा या साधा मी संघ पोचलाय हॅलो नो पण 50 धावांचा मार्क कडे द्या बघूया भुयर कुटुंबियाने एक जबरदस्त टार्गेट ठेवले बघूया निशिकांत दांडेर यांच्या टीमनं अतिशय चांगला आहे जमूया कुलदैव चषक 2017 होली स्पेशल स्पर्धा बघूया आणि हा चेंडू आउटसाइड आहे अष्टम अतिशय चांगला चेंडू बघूया चेंडू स्टेअर करत होता बघूया अप्रतिम मारा उत्कृष्टाने बंधाचा व्हायचे रसबाईनं मारा थोडासा बाहेर पंचाने अवैध ठेवला चांगले अंपायरने बघूया चांगलं जबरदस्त पंचगिरी संघाची धाव संख्या 10 वर 9 वर धाव संख्या 10 वर जबरदस्त अपील केला होता भूया पायचीच अपील चेंडू खाली राहिला होता भूया बॅकफुटला गेला होता परंतु एक जबरदस्त निर्णय धाव संख्या बिनबाधा 10 फॉर 9 50 धावा जिंकण्यासाठी आणि हा म्हणला जबरदस्त बघ्या फिरकावून दिले चेंडू लाभ केले चेंडू हवेमध्ये होता भूया डीप मिडवे गेला आणि अतिशय एक फटका एक धाव म्हणते संघाची धाव संख्या 11 वर सामना नक्कीच रंगदार होईल कारण 50 धावा तशा मैदानावर काही जास्त नाहीत एक दोन मोठे फटके आले तर नक्कीच धावा चेस होतील बघूया दमदार फटका जबरदस्त टायमिंग अतिशय जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक संघाची धाव संख्या नेऊन ठेवली पहिला षटकार डावामध्ये धाव संख्या 17 रुपेश भोईर यांच्या बॅट मध्ये निघाला अप्रत्यम षटकार जबरदस्त टायमिंग बिन बस 17 दमदार सुरुवात बघूया सडेतोड उत्तर मोहतोड जबाब इटका जबाब पत्थर से बघूया 50 धावांचा मार्क काढायचा भोईर कुटुंब आणि तंडेल कुटुंबीय असा हा विद्यमान सामना 12 चेंडू आणि 33 धावांची गरज 12 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 33 रन्स 12 चेंडू 33 धावा म्हणजे 16.5 धावांचं टार्गेट प्रति षटकामध्ये 16.5 आपलं रोतन का पण पटापण 12 चेंडू आणि 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी मिलिंद भोईर आणि निशिकांत तांडेला सह सामना या स्पर्धेमधील पहिल्या गटातील शेवटचा सामना पहिल्या फेरीतील आणि चेंडू टाइम
फलंदाज बाद रुपेश खोईरगा बैक टू द पैवेलियन। पिचर थांबायला पाहिजे कारण शेट झाला होता, कारण खरा महत्त्वाचा हिरा होता आणि एक मोठा मासा गळाला। बघूया रुपेश भोईर बॅक टू द पॅवेलियन, पहिला हादरा पहिला झटका संघाला मिळतो। बघूया रुपेश भोईर यांच्या वतीनं संघाची धाव संख्या 17 वरणार आहे, 17 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। नवीन वन डाउन द फलंदाज, विस्फोटक फलंदाज यतीम भोईर। कपिल भोईर आणि यतीन भोईर दोन्ही बंधू आहेत। बघूया एकाच कुटुंबातील एकाच संघामध्ये खेळणारे दोघे बंधू जोडी। बघूया कपिल भोईर यतीन भोईर दोन्ही संघ दोन्ही खेळाडू आपापल्या परीनं विस्फोटक स्फोटक फलंदाज। बघूया संघाला कसे काय 50 धावांचा मार्क काढायचा आहे। धाव संख्या 1/17 17 फॉर द लॉस ऑफ वन विकेट। जयेश जयेश तांडे तैयार बॉलिंग मार्कवर। हजे नोट फुलटा चेंडू बघूया, एक चांगला फटका व्हाईटिश विडवे केला। प्रतिम क्षेत्रक जबरदस्त कलेक्शन, एक धाव मिळते संघाची धाव संख्या मुसंडी मध्ये धाव धाव संख्या 18/32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी भोईर कुटुंबीयावर। भोईर कुटुंबीय आणि पाटील तांडेर कुटुंबीय असा हा विद्यमान सामना। 50 धाव 51 धाव करून 50 धावांचं मोठं आव्हान खेळेल यतीन भोईर, विस्फोटक फलंदाज घातक फलंदाज। राईट आर्म राऊंड द विकेट तयार जयेश टू यतीन भोईर। आणि हजेन बुरेदा ब्लॉकर मध्ये चेंडू खणून करते। बघूया आणि पुन्हा एकदा दोन धाव मिळते संघाची धाव संख्या 19/20 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। एक रंगतदार सामना चुरशीचा सामना होळी स्पेशल कुलदेव चषक 2017 जय मल्हार। मेन आयोजक निलेश म्हात्रे तसेच आमचे सर्व कांचन दाणे म्हणा जोग्या तांडेल हरदेव तांडेल असे बरेच मंडळी। आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आणि अतिशय चांगला मारा केला परिणामकारक मारा पॉझिटिव्ह मारा डॉट बॉल निर्धाव चेंडू। संघाची धाव संख्या 1/20 फॉर द लॉस ऑफ वन विकेट, जिंकण्यासाठी 30 धावांची गरज। अरे हा पुन्हा एकदा एक अप्रतिम ऑन ड्राइव्ह ह्यूज सिक्स। सेवन बॉल्स टू गो रिक्वायर्ड 24 रन्स सात चेंडूने 24 धावांची गरज। जयेश तांडे तयार संघाच्या वतीने दुसरे षटक शेवटचा चेंडू 1 टू गो इन दिस सेकंड ओव्हर। आणि स्पर्धेसाठी खास आकर्षण बघूया जास्तीत जास्त षटकार जास्तीत जास्त चौकार फॅबुलस सिक्सर आणि फॅबुलस फोर एक वेगळं बक्षीस स्पेशल बक्षीस राहील बघूया स्पर्धेमधील। आणि प्रथम क्रमांक रुपये 10,000 रोख, द्वितीय क्रमांक 5,000 रोख, तसे प्रत्येक संघाला म्हटते बकरा बकरा दिसत नाही तो आता बाजूला आहे त्याला इथं ठेवा सावली येत नाही तर संध्याकाळी मारायचा। आणि हा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग जमत आहे बघूया एक मोठा फटका मारायचा। बघूया चेंडू गेला आहे शॉर्टलेगच्या दिशेने अशा प्रकारे पुन्हा एकदा जबरदस्त रनिंग मिळते। बघूया यतीन भोईर आणि कबीर भोईर दोन धाव म्हणते संघाची धाव संख्या 28/28 22 धावांची गरज शेवटचं षटक प्रगतीपथावर। बघूया 6 चेंडू आणि 22 धावा
अटी तटीदार रंगतदार सामना नाट्यमय सामना उत्कंठावर्धक सामना 6-22 सामने जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न भैया मिलिंद भोईर यांचा संघ तसे निशिकांत तांडेल यांचा संघ कंपल्सरी 22 धावा करायचे बघूया 21 धावा केले चालतील 6-22 आणि शेवटचा गोलंदाज आदेश तांडेल रेग्युलर क्रिकेट ज्याचा नावाचा दबदबा अजूनही नवी मुंबई तसेच रायगड म्हणा ठाणे जिल्ह्यामध्ये अजूनही राजेश तांडेल यांच्या नावाचा दबदबा आहे कारण विस्फोटक फलंदाज अशी ज्याची प्रचिती आहे बघूया जबरदस्त फलंदाज बघूया गोलंदाजी कशा करतोय 6-22 धावांची गरज टार्गेट नक्कीच कठीण आहे जर 2 षटकार आले 2 चेंडू तर नक्कीच सामना रंगतदार होईल बघूया आणि हा फुलटा चेंडू बघूया चेंडू हुक केला होता आणि 95 बॉलचा इशारा 1+4 5 धाव मिळतील बघूया झेल होता 17 आणि 6-17 आणि फ्री हिट आणि या चेंडू जर झेल घेतला असं नक्कीच बघूया भोईर कुटुंब अडचणीमध्ये आला असता बघूया आदेश तांडे तयार 5-6-17 धावांची गरज खेळेल कपिल अरे हा भेटावती नाही येस जबरदस्त टायमिंग व्हाईडी शिबिरल या डोक्यावरून बेबंद फटका बुलंद फटका आणि एका चेंडू मध्ये 11 धावा दिल्या टप्पल तर पहिल्या चेंडूवर दट पाठ पाच धावले होते त्याच्यानंतर षटकार आदेश तांडे साहेब बांबे याच्यात आदेश टाणीचा दोष नाही बिचाऱ्याच्या चेंडूवर विकेट होती परंतु शत्रक्षणे मात्र घालवलं नो बॉल पर होता जवळशेवटी क्रिकेट आहे बघूया क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज टार्गेट नक्की जवळ आहे बघूया आदेश तांडेल यानं मात्र कसून गोलंदाजी करणं पाहिजे भेदक मारणं करा पाहिजे अन्यथा कपिल भोईर आणि यतीन भोईर खरं म्हणजे रुपेश होईल बाद झाल्यानंतर संघ अतिशय अडचणीमध्ये आला होता एक जबरदस्त संकट होतं परंतु त्याच्यानंतर मात्र एक कमाल केली बघूया 5 चेंडू आणि 11 धावांची गरज जरी 10 धावा काढल्या तरी नाणेफेकीच्या बळावर संघ जिंकू शकतो बघूया याच्यानंतर जो सामना होईल कल्पेश कडू आणि चेतन पाटील कडू आणि पाटील असा हा विद्यमान सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल राईट आमोहदे विकेट तयार आदेश तांडेल आणि हा यस सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय बघूया चार मध्ये 5 निर्णय बजेटी नाणेफेकीच्या बळावर फक्त 4-4 मध्ये अतिशय सामना जवळजवळ क्लोज केलेला आहे बघूया आदेश तांडेल आदेश तांडेल अजून चान्स आहे का लिंबू लिंबू फिरवा जरा नो लिंबू नो मुठ नो लिंबू नो करणी 4-5 जरी 4 काढले तरी मिलिंद भोईर चला आदेश तांडेल तयार 4-5 अरे हा म्हणणं प्रदीप पडकार या चौकार अरे जवळ जवळ
दोन्हीची बरोबरी झालेली आहे आणि निर्णायक विजयासाठी फक्त एक धावाची आवश्यकता. नाणेबेकेच्या बलावर विजयी झालेला आहे संघ आणि मला वाटतं विजय दिलेला आहे. आणि कपिल यांनी वैयक्तिक 30 धावसंख्या ठोकून काढल्या, त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार. स्पर्धेमध्ये विस्फोटक फलंदाजी केली बघूया कपिल भोईर. आपण आपल्यासाठी 1000 रुपये आपले कॅप्टन खुश झाले बघूया. तब्बल आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो, संपूर्ण सामना आपल्या बाजूने झुकविण्याची किमया केली बघूया. तर आदेश तडके सांगे गोलंदाजावर प्रति हल्ला चढविला आणि सुबोध भाई म्हणजे तब्बल 1500 रुपये होली स्पेशल. कपिल मॅन ऑफ द मॅच आणि धुवारदार बॅटिंग साठी पारितोषिक कळले मिलिंद भोईर आणि सुबोध भोईर. हॅलो हॅलो.